शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहराच्या महत्त्वाच्या बातम्या। भाजप राष्ट्रवादीची छुपी युतीतील मतांच्या राजकारणासाठी अफजल खानाच्या वधाचा प्रसंग उड्डाणपुलाच्या पिलरवर रेखाटला नाही। खासदार आमदारांचा मिळून 1 कोटी निधी खर्च करून शिवाजी महाराजांचा इतिहास चित्ररूपी या उड्डाणपुलाच्या पिलरवर साकारला, मग अफजल खानाच्या वधाचं चित्र का साकारलं नाही याचं उत्तर खासदार सुजय विखे यांनी देणं गरजेचं आहे अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे। नगर शहरातील भाजप राष्ट्रवादीची छुपी युती आहे, त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी हा अफजल खानाच्या वधाचा प्रसंग उड्डाणपुलाच्या पिलरवर रेखाटला नाही असा आरोप मनसेचे नितीन भुतारे यांनी केला आहे। खासदार आणि आमदार यांनी लवकरात लवकर अफजल खानाच्या वधाचा प्रसंग उड्डाणपुलाच्या पिलरवर चित्र रेखाटलं पाहिजे ही तमाम शिवप्रेमींची भावना आहे आणि स्वतंत्र भारतात अफजल खानाच्या वधाच्या चित्राला जर कोणी विरोध करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देखील मनसेचे नितीन भुतारे यांनी दिलाय। शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीमध्ये डीजे सिस्टीम लावून सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपणाबाबत घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन करून ध्वनी प्रदूषण करण्यात आलंय। तसेच जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 6 तर तोफखाणी पोलीस ठाण्यात 3 असे 9 गुन्हे मंडळाचे अध्यक्ष, सदस्य आणि डीजे मालकांविरुद्ध दाखल करण्यात आलेत। धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठान, आदर्शनगर, कल्याण रोड, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती नालेगाव, शिवबा प्रतिष्ठान मल्हार चौक रेल्वे स्टेशन, पैलवान प्रतिष्ठान माळीवाडा, माळीवाडा ग्रामस्थ माळीवाडा, साई संघर्ष युवा प्रतिष्ठान नालेगाव या 6 मंडळाचे अध्यक्ष, सदस्य आणि डीजे मालकांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात पर्यावरण अधिनियम, ध्वनी प्रदूषण अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायदा कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत। तर गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार राजेंद्र गर्गे, योगेश खामकर, उमेश शेरकर यांनी याबाबत फिर्यादी दिल्या आहेत। सावळी उपनगरातील गुलमोहर रस्त्याच्या कामाबाबत सोमवारी स्थानिक रहिवाशांनी पारिजात चौकात उपोषण केलं। यावेळी बहुतांश नागरिक आणि काही संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय। यावेळी शहरात मनपाच्या वतीनं सुरू असलेले आणि झालेल्या रस्त्यांबाबत चर्चा रंगली आहे। मनपाच्या माध्यमातून अनेक रस्ते झाले, मात्र काही ठेकेदारांनी ही कामे करताना कट प्रॅक्टिस केली आहे। बहुतांश रस्त्यांच्या साईड पट्ट्यांची कामे झालीच नाही, काही रस्ते तर 3 ते 4 महिन्यातच उघडलेत। बहुतांश रस्त्यांवरील डांबर तर पहिल्या पावसातच वाहून जाणार असले याची शक्यता काही नागरिकांनी बोलून दाखवली आहे। विशेष म्हणजे या प्रकाराकडे मनपाचे अधिकारीही डोळेझाक करतात, यामुळे नगर शहरातील रस्ते म्हणजे ॲडव्हेंचर लँड होतात अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे। विवाहितेची छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित विवाहितेनं फिर्याद दिली आहे। स्वप्नील संजय काळदाते असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे। रविवारी रात्री 10:30 सुमारास माळीवाडा वेशीजवळ ही घटना घडली आहे। फिर्यादी विवाहिता तिच्या पतीला बोलवण्यासाठी घराच्या बाहेर पडली होती, तेव्हा काळदाते यांनी त्यांना छेडलंय, मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलंय। दरम्यान हा सर्व प्रकार फिर्यादीच्या धीरानं पाहिला। तो काळदाते यांना जाब विचारण्यासाठी गेला असता त्यानं त्यांनाही शिवीगाळ दमदाटी केली असल्याचं फिर्यादीत म्हटलंय। तर या घटनेचा अधिक तपास कोतवाली पोलीस करतात। नगर शहराच्या नामांतराचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत असून नगर शहराचं नाव अहिल्यानगर करण्यात यावं यासाठी विविध संघटना आक्रमक झाल्यात। काल नगर शहरात पाईपलाईन रोड इथे हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतर समितीनं काढलेली यात्रा शहरात पोहोचली होती। जामखेड तालुक्यातील चौंडी येथून ही रथयात्रा काढण्यात आलेली असून 9 तारखेला निघालेल्या यात्रेचे नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर समारोप करण्यात आला। या बातम्यांसह शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।